लक्षात ठेवा. जे समाजासाठी काही ना काहीतरी करणारे असतात, जे समाजासाठी आवश्यक असतात, हे जीवनातून लवकर निघून जातात. तुकोबारायणकडे जर बघितलं, 42व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय. मालूद ज्ञानोबारायणकडे बघा, 22व्या वर्षी समाधी घेतली. समाजासाठी आवश्यक होते पण जीवनातून लवकर निघून गेले. आणि जे काहीच कामाचे नाही त्यांचे लोक अभिषेक घालू घालू कदर ते पण जात नाहीत. काही कामाचे नसणारे बघा. हा, एक गावामध्ये एक जण राहत होता, महाराज काहीच काम करीत नव्हता. खायचा प्यायचा झोपायचा, खायचा प्यायचा झोपायचा. बायको म्हणली, काहो 4-5 दिवस दिवाळीचा सण आलाय, तुम्ही काहीतरी काम करा. हा, लोकांचे लेकरं गुलाबजामू खातेन, लाडू खातेन, फटाकडे वाजवतेन, आणि आपले लेकरं नुसते दुसऱ्याच्या लेकराच्या तोंडाकडे बघत बसतेन. तुम्ही काहीतरी करा, काहीतरी काम करा. याला काहीतरी काम करायचं सांगितलं की हे म्हणायचं मरूनच जातो. बायको एक दिवशी कधरली. बायको म्हणली, जा बरं, काय करायचं तर करा, जा मरून. आणि निदा दिदा मेल्यावर म्हणजे डोक्याची खटखटत जाईल. म्हणली, जा मरून. हे पहाटे 5 वाजता पुलावर आलं, उडी मारतो, मला मरूनच जातो. आणि त्या पुलाखालून एक भाजीवाला भैया जाऊ लागला. कमळाच्या फुलाच्या जशा पाकळ्या असतात ना, तशी त्यानं टोपल्यामध्ये मेथीची भाजी ठेवलेली. हिने जशी पुलानं उडी हाणली, जशी उडी हाणली तसं हे भाजीला टोपल्यात पडलो. माय जशी लेकराला मांडीवर घेते ना, तसं हे भाजी टोपल्यात पडलं. ऐका, वरचं गेलं नाही, टोपल्या खाल्लं मी दो. आणि ते भाजीवाला सांगून आलं होतं पोरायला, आज जेवढ्याची भाजी कण तेवढ्याचे फटाकडे तुम्हाला. त्याचे पोरं खुश होते, माझे पप्पा फटाकडे आणणार आहे. ज्याचे पोरं खुश होते ते पुलाखाली मेलं, आणि ज्याचे बायको खुश होती कायमची खटखट गेली, ते दुपारच्या जेवणाला घरी आलं. बोलले, काही उपयोग नाही, कधी कोणी जाईल म्हणून सांगता येणार नाही. मग काही नाही महाराजाचं, लक्षात घ्या. जीवन जगत असताना समाजासाठी जे आवश्यक आहेत ना, हे जीवनामधून लवकर निघून जातात बाबा. अरे तुमचे दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून. काय म्हणले महाराज, तुमची ये दासीचा दास करून ठेवा. काय वातावरण आहे महाराज. वा 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 वा, हे तर सगळे प्रामाणिक माणसं म्हणजे प्रमाणाची तर काही कमीच नाही महाराज. एवढं वातावरण आणते बघा आचार्य. इथे सगळे मंडळीच आहेत महाराज. वा, काय महाराजांचं, कृष्ण महाराजांचं काय ते वादन, काय ते गायन, काय तो कार्यक्रम, सगळं उगा ओके मध्ये उगा. नियोजन कसं असावं ते असं असावं बघा. शिवाय मजा नाही बघा. चला बरं, तुम्हाला वाटलं का हे गायन, हे पकवाज, हे कीर्तन सगळं सोपं आहे? घ्या उघडे महाराज, किती कष्ट घ्यावं लागते तो. गायन करायचं म्हणलं तसं बेबीच्या डेटापासून वळडावं लागतं, बेबीच्या डेटापासून वळडावं लागतं. हे गायन आहे का? हे गायन सोपं नाही, पकवाज सुद्धा सोपं नाही महाराज. हो, आमच्या गुरुजींकडे बघा, आमच्या कृष्ण महाराजांकडे बघा, विठ्ठल महाराजांकडे बघा. पकवाज आहे, हा पकवाज सुद्धा सोपा नाही महाराज. हो, मी सुद्धा 2 वर्ष पकवाज शिकत होतो बरं का गुरुजी. 2 वर्ष पकवाज, हे मामा साक्षीला नाही, 2 वर्ष पकवाज शिकत होतो. अरे 2 वर्षात 2 बोलू शिकलो महाराज. धग्गी नत्ता गित्ता गी गित्ता. 2 वर्षात 2 बोलू. हा, एकदा टाळीत बसायचं तर एकदा पकवाजात बसायचं. 2 वर्षात 2 बोलू, लक्षात घ्या. ऐका, 2 वर्षानंतर आमचे वडील मामाकडे आले आणि म्हणले, शिकला का आमचा मुलगा? महा म्हणले, तुमचा मुलगा शिकला नाही पण मला जेवढं येत होतं तेवढं विसरून टाकलं बघा. लक्षात घ्या, लक्षात घ्या बघा. म्हणजे हे सोपं आहे, हे सोपं आहे बघा. मग तुम्ही म्हणता पकवाज अवघड आहे, गायन अवघड आहे, म्हणजे कीर्तन सोपं असेल. येऊन बघा इथं, मग कसं होतं नाही महाराज. म्हणजे इथं हे सोपं नाही, इथं आल्याच्या नंतर पब्लिक बघितल्यावर इथं थरथर होत आहे. काय बोलावं, कसं बोलावं, कधी सांगावं, काय सांगावं, अवघड आहे. हां, ऐका, एका गावचे नवीन सरपंच होते, शाळेमध्ये 15 ऑगस्टला गेले भाषण करायला बरं का. गेले महाराज, उभा राहिले आणि उभा राहिल्याच्या नंतर सरपंच साहेबांनी सुरू केलं. नवीन होते, सुरू केलं. इथं सरपंच नाही ना कोणी, असले तरी रागी होऊन देऊ नका बघा, ते नवीन होते. हा, चला नंबर असो. हा, चला बरं का. नवीन सरपंच होते, उभा राहिले बरं का. आणि उभा राहिले सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं अतिशय सुंदर अशा प्रकारचे सगळे एका युनिफॉर्ममध्ये आलेले आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका लाईनीमध्ये उभे आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे शाळेतील विद्यार्थी मंडळी आलेले आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. मी म्हणलं, साहेब 15 ऑगस्ट आहे, 15 ऑगस्ट आहे, हे तर सगळ्यालाच माहिती, पण 15 ऑगस्ट कमून आहे ते तर सांगा. ते काय म्हणले माहिती का, काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. काही खरं नाही म्हणले महाराज. अवघड आहे, सोपं नाही महाराज. इथं बोलणं काय सोपं वाटलं का महाराज? अवघड आहे विषय, हा चाललाय मुद्दा, हा चाललाय महाराज. अरे तुकोबारायांनी दास्यतो केलं पंढरीच्या पांडुरंगाचं, जगाचं चालक मला काय भगवंत
करतोय महाराज, तुम्हाला काहीतरी मागावं लागल. एवढा तुम्ही जर खरंच सुद्धा शिकव जर केला असेल तर तुम्ही काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा आम्ही काही मागणारच नाही, पण एवढा हट्ट आणि एवढा आग्रह जर करत असतील तर एक काम कर, तुला जर द्यायचं जर असेल तर असं काहीतरी दे. अभंग हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा बाबा. काय मागणं मागितलं महाराज? मागितलं जगद्गुरु तुकोबारायांनी, देवा द्यायचं जर असेल तर असं काहीतरी दे. हे चिदान देवा, कोणचं? तुझा विसरण भावा, तुझा विसरण नाही झाला पाहिजे मला असं काहीतरी दे. विसरण नाही झाला पाहिजे असं काहीतरी दे. आणि तुमचा जर विसरण जर नाही पडला, लक्षात घ्या बरं का, आणि ज्या देवानं दिलं एवढा मोठा जन्माला ह्या भगवंतानं घातलंय, कोण्या देवानं भगवंतानं जन्माला घातलंय हे सुद्धा आपल्याला माहीत नाही, विसर पडून जातो. देवाची आठवण कधी होते हो? काहीतरी जीवनामध्ये दुःख आलं की देवाकडे जायचं आणि देवाला सांगायचं, देवा काय तुझं मी वाटोळं केलं की एवढं दुःख माझ्या पत्रात घातलंय. म्हणजे लोकांचं वाटोळं करण्याशिवाय देवाला काय दुसरं काही कामच नाही का? देव कोणाचं वाटोळं करत नाही, देव कोणाच्या जीवनामध्ये दुःख घालत नाही. प्रत्येकाच्या कधी जीवनामध्ये दुःख, प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी सुख, हे प्रत्येकाच्या प्रारब्धाचे भुगतमधले प्रारब्धाजवळ जे असेल हे सगळं डिमेट आहे. तू म्हणता महाराज प्रारब्ध 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 नेमकं काय? माणसानं केलेलं कर्म याला म्हणायचं प्रारब्ध. काय महाराज, काही ना काहीतरी कर्म करत असताना मनुष्यानं कर्म जर करायचं झालं तर कर्म चांगलं करावं. मागणं मागितलं आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी, पण आवश्यक होतं ते मागणं मागितलंय. बाकी काही संसारिक व्यवहारिक प्रपंची हे बाकी धन श्रीमंती काहीच मागितलं नाही. आणि आपल्यासारखे एखाद्याला कोणाला जर देव प्रसन्न जर झाला तर काय मागतो आपण? वाढावे संतान, वृभावे धनधान, वाढावे धनधान, वृभावे धनधान, वाढावे संतान, वृभावे धनधान, वृभावे धनधान, वृभावे धनधान, धनधान. आपण जे मागतो काय मागतो? धन पैसा पाणी संतान वाढावे. मागणं काय असतंय? एवढंच मागणं असतंय बघा. मागणं मागत असताना हे नाही मागायचं पाहिजे मला. आता तुम्ही म्हणता महाराज संतान म्हणजे कोण? हा संतान म्हणजे कोण? कोण संतान म्हणजे? हा मुलं, बरोबर का नाही? हा एवढं जगत असताना वाढावे संतान. हा आमच्या जीवनामध्ये संतान वाढावे मागत असताना असं काहीतरी मागतो महाराज. ऐका, एका बाईला 12 पोरं होती, लक्षात घ्या बरं का. ती बसनी प्रवास करू लागली आणि बसनी प्रवास करत असताना तिनं सोबत 6 जण आणली. 6 जण आणल्याच्या नंतर कंडक्टरला काय म्हणले माहिती का? एक फुल 6 हाफ, एक फुल 6 हाफ. कंडक्टर म्हणले 6 हाफ कोणाचे? ती म्हणले हे सगळे पुरायचे, बरं का. कंडक्टर काय म्हणला? अहो बाई एवढे पोरं सोबत आणले, एवढे पोरं सोबत आणले, आधीच बसमध्ये बसायला जागा नाही आणि एवढे पोरं सोबत आणायचे कशाला? यातले अर्धे तरी आणायचे ना. ती काय म्हणली माहिती का? हे अर्धेच आहेत. माझी बाईला पोरं किती होते? 12. कंडक्टर म्हणला तुम्हाला पोरं 12 आहेत, तर ह्या 12 पोराची नावं नेमके ध्यानात कसे राहतात तुमच्या? ती म्हणली नावं तसे पडले, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. काय महाराज, आपलं मागणं जर असेल तर मागणं असं असतंय महाराज. मागणं असं असतंय, मागणं मागत असताना काय मागावं? जगद्गुरु तुकोबारायांनी मागितलं आपल्यासाठी, कधी काही मागितलं नाही. हा देवा वारंवार तुझं नामचिंतन घडावं आणि कुठल्याच प्रकारचा तुझा विसरण नाही झाला पाहिजे असं काहीतरी मागितलं महाराज. एका जणाला कोरोनाच्या काळामध्ये देव प्रसन्न झाला, कोरोनामध्ये देव प्रसन्न झाला. आणि कोरोनामध्ये आता मला वाटलं देव मला मागेल काय, कोरोना जाईन असंच काहीतरी मागेल काही, तर देवाकडे गेला आणि देवाला काय म्हणला? देवा तुला जर द्यायचं जर असेल तर मला असं काहीतरी दे. काय? हे ची दान दे गा देवा तुझा. हा ते तुझा विसर नाही म्हणलं. ते काय म्हणलं माहिती का? शेजाऱ्याला कोरोना व्हावा. शेजाऱ्याला कोरोना झाले होते, तो ह्याकडे यावा, तूच क्वारंटाईन होऊन बसावा. कारण कोरोनामध्ये फार नियम निघले होते बघा. असे सोबत आपले सगळे जरी बसलेले असले आणि एखादा जरी खोकला तर सगळे क्वारंटाईन. माझ्या कीर्तनामध्ये एक बाबा खोकले, म्हणलं बाबा तुम्ही कोरोनाची टेस्ट करून या जा पटकन. ते गेलं मारा दवाखान्यामध्ये, डॉक्टर म्हणले खर्च किती? ते म्हणले डॉक्टर म्हणले फक्त 5000 बरं का. हे जरा मायासारखं बोलायला जरा चाबर होतं, हुशार होतं बरं का. हे डॉक्टरच्या चांगलं खोकलं शिकलं वापस. मी म्हणलं केली का टेस्ट? ते म्हणा हा. म्हणलं रिपोर्ट? ते म्हणा 2 तासात येईल. म्हणलं कसं का? ते म्हणला मी माझी टेस्ट केली नाही, ज्या डॉक्टरच्या अंगावरच खोकलो शिकलो आणि वापस आलो. आता डॉक्टर टेस्ट करीन ना, आणि डॉक्टरनी जर टेस्ट केली, डॉक्टर जर पॉझिटिव्ह तुम्ही पॉझिटिव्ह.
लक्षात घ्या बघा, ह्या कोरोनामध्ये सरकारनं नियमच काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळं काही काही जण खोकला दाबू दाबू मेले. जाईना कधी गचकण म्हणून सुद्धा मी लागत नव्हतं बघा. आणि हिला महाराज, एवढा मोठा कोरोनाचा काळ होता, एवढा मोठा कोरोनाचा काळ होता, आणि एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून आपण वाचलो. या एवढ्या कोरोनाच्या काळामध्ये किती लोक गेले हो? बरेचसे लोक गेले. पण तुम्ही मला सांगा, आज जेवढे आपण कीर्तनाला उपस्थित आहेत, आपल्या मधून एखादा तरी गेलाय का? गेला का? नाही गेला. उपकार आला सांग. हा बरोबर, गेला असं नाही महाराज. उपकार कोणाचे? माझ्या आजीचे. उपकार कोणाचे म्हणले? देवाचे उपकार. जगाच्या चालत मला उपकार. महाराज म्हणले, बरं वे झाले आजी, बरी नाही पडिलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येथ वरी उरले ते हरी. तुम्हा समर्पण देवा, जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचं. म्हणले जीवन जगात असताना याच्यामध्ये काहीच राहिलं नाही, ह्या संसारामध्ये ह्या प्रपंचामध्ये काही राहिलं नाही देवा, जेवढं आयुष्य आहे ते सगळं तुझ्या चरणी समर्पित करायचं. नको आम्हाला बाकी काही. एवढ्या संसारामध्ये एवढ्या प्रपंचामध्ये राहतो, एवढं धन पैसा पाणी सगळं कमवून ठेवतो, पण हे कोणासाठी? तू म्हणशील बायका पोरं, ते तुझ्या मागचे चोर. हे बायका पोरं आहेत ना म्हणले, हे मागचे चोर आहेत म्हणले. हे नाही, ही श्रीमंती काही कामाची नाही. ज्या बायकोवर अवरात्र प्रेम करायचं ती राहते दारापर्यंत, ज्या मित्रावर प्रेम करायचं तो राहतो मशानापर्यंत. जावं लागतं तिकट्याला शिकायला, हा धर्ममंडप आहे. इथं जेवढं शिकता येतं ना, नाही दुसरीकडे इथल्यासारखं दुसरीकडे कुठं शिकता येणार. हां, एवढं आमच्या सर्व परिवारानं पंचदिनीय कीर्तन महोत्सव केलाय. हां, कशा करता काय मरा. आणि तरी तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, एवढा समाज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. कशामुळं? काम नाहीत म्हणून का धंदे नाहीत म्हणून? एवढे सगळे उपस्थित कशामुळे? होय कृष्ण महाराज, काम नाहीत म्हणून का धंदे नाहीत म्हणून? काम बी आहेत ना, बरोबर आहे. काम आहेत का? नाही काम बी, धंदे नाहीत का? धंदे बी आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात. कशामुळं? माणसाला काहीतरी जीवनामध्ये जर सुधारायचं असेल, माणसानी माणसाशी माणसासारखं वागावं म्हणून हा धर्म म्हणतात. माणसानं माणसासारखं वागावं, माणसानं माणसासारखं प्रेमानं प्रत्येकासोबत वागलं पाहिजे, याच्यामुळं हा धर्म मंडप आहे. आणि याच्यामुळं हे कीर्तन राहिलं पाहिजे महाराज. हे जो सत्ता आहे, हे म्हणजे एक गॅरेज आहे. काय आहे गॅरेज? इथं आलेल्या गाड्या बिघडत नसत्या, इथं बिघडलेल्या गाड्या नीट होत्या. त्याच्यामुळं मी नेहमी सांगत असतो, बिघडलेल्या गाड्यानं कधीतरी इथं येत जा. आलं पाहिजे महाराज. बरं, इथं आल्याच्या नंतर इथं कुठल्या प्रकारचा दुःख आहे का? सगळं दुःख विसरायची जागा जर म्हणली तर हे कीर्तन आहे. हा, संसारिक मंडळी संसार करत असताना, प्रपंच करत असताना हा आनंद संसारामध्ये प्रपंचामध्ये आहे का? संसारात प्रपंचात आनंद आहे का? अजिबात नाही. आता सगळे कीर्तन झाले, कुठं जाणार आहेत? घरी घरी जायचं, अंग गोधडी घ्यायची, गोधडीत म्हणायचं हा हा इठाला इठा. अजिबात नाही मरा. बायका म्हणते कीर्तन ऐकू ऐकू काय वायर ढिले झाले का? काय काय माहिती नाही. आनंद जो आनंद आहे, आनंद इथंच आहे. इथल्यासारखा आनंद आहे, इथल्यासारखी मजा बाबा, हे दुसरीकडे कुठं नाही. काय म्हणले मरा? इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा हे दुसरीकडे कुठं नाही बघा. पण इथला आनंद घेत असताना, इथली मजा घेत असताना हा आनंद पचला बी पाहिजे. आनंद पचाय काय लागते? हो काय लागते? शेडी ताकद, बरोबर. आनंद पचाय ताकद लागते, ताकदीशिवाय आनंद पचत नाही. आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. बँकेचे मॅनेजर म्हणले, डायरेक्ट आजीला सांगतो ना आजी मरते का, लॉटरी 10 लाखाची आणि आजी 80 वेळ. काळजी करू नका म्हणले, गावच्या कोथोलकडे गेले. गावचा कोथोल हुशार, गावचा कोथोल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणलं, लागू शकत नाही. कोथोल मला योगा योगानं जर चुकून हुकून जर लागलीच तर? आजी म्हणले, आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्ष झाली, लॉटरी लागूनच कशी? कोथोल म्हणलं, आजी या ओघा या ओघानं जर लागला तुमचा नंबर तर काय करता? आजी म्हणले, हुशार होत्या. आजी काय म्हणले, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीस तर त्यातले 5 लाख तुला कोथोलच मेला. म्हणजे आनंद पचला का? आनंद पचला का? अजिबात नाही मरा. आनंद पचायला सुद्धा ताकद लागते. म्हणले जो आनंद आहे हा ताकदीशिवाय आनंद पचत नाही. बघा, घ्यावं माणसानं इथला आनंद, घ्यावा. काय मागणं मागितलं महाराज आमच्या जगत गुरुत खोबाराने? देवा द्यायचंय ना, तर तुझा विसर नाही पडलं पाहिजे असं काहीतरी दे. महाराज म्हणले, ठीक आहे, विसर नाही पडलं, हे दान जर मी तुम्हाला दिलं तर तुम्ही नेमकं करताल काय? ह्या भगवंताचं नामचिंतन जर करायचं जर असं तर आवडीनं करावं. बस भगवंताकडं जर जायचं असं तर मनुष्याच्या मनात श्रद्धा असणं गरजेची आहे. ह्या जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडं जर जायचं असेल तर सरळ सरळ देवाची भक्ती करून काही उपयोग नाही. श्रद्धा ठेवत असताना आपल्या मनात श्रद्धा असली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे जरुरी नाही आहे की आदमी हरदिन मंदिर जाय. ऐका बरं का, हे जरुरी नाही आहे की आदमी हरदिन मंदिर जाय. आदमी जहा बी जाय वा मंदिर बन जाय, ही गोष्ट लक्षात ठेवा.
मनात श्रद्धा असणं ही मात्र गरजेची गोष्ट आहे. श्रद्धा जर ठेवायची असेल तर जीवन जगत असताना श्रद्धा असणंही मनात आहे. भगवंताकडं जर जायचं असेल, भगवंत जर आपलासा जर करून घ्यायचा आहे, बरं, जगाचा चालक मालक आपलासा करून जर घ्यायचा असं, याला कुठल्या प्रकारचं धन, याला कुठल्या प्रकारची श्रीमंती लागत नाही. भगवंत जर आपलासा करून घ्यायचा असेल तर याला एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंत फार गुरु वर्णन करतात. श्लोक नीट लक्ष देऊन ऐका बरं का. गोकोटी दानंग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तो मेरू सुवर्ण दानं गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य वेदन. श्लोक पुन्हा एकदा ऐका. गोकोटी दानंग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तो मेरू सुवर्ण दानं गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य भेगम. ह्या श्लोकामध्ये भगवंत वर्णन करतात, गोकोटी दानं ग्रहणे सुखासी. तुम्ही कुठे जरी काही दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणजे गोकोटी दानं ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु तू मेरू सुवर्ण दान. तुम्ही सुवर्ण जरी दान केलं, मेरू पर्वत एवढं जरी दान केलं, किती जरी यज्ञ केले तर घरात सुख येणार नाही. घरात जर सुख आणायचं असेल तर करावं काय लागल तर त्याकरता महाराज सांगतात गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य भेगम. ह्या गोविंदाकडं जावं लागल, हा गोविंदालाच बजावं लागल, त्याशिवाय ह्या जगाचा चालक मालक भगवंत आपलासा होऊ शकत नाही. बरोबर, भजायचं जर असं ह्या भगवंतालाच आपल्याला भजावं लागेल. मग मनुष्याकडं किती जरी श्रीमंत असली, श्रीमंतीनं देव जवळ येत नाही. साधू संत जन्माला आले पण जनाचा उद्धार करण्यासाठी हा साधू संतांना घेतलेला अवतार आहे. साधू संत, संत कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं, मनुष्य कोणाला म्हणावं, देव कोणाला म्हणावं, ऐका. जे कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं, जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणायचं, जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणायचं. हा संतांचं कामच एवढं असते म्हणजे अज्ञाना लावावे सन्मार्गाशी. अज्ञानाला जे योग्य मार्ग दाखवून देतात हे मात्र साधू संत. अज्ञान जो कसलाही अज्ञान जरी असलं तर त्याला योग्य मार्ग दाखवायचं काम जर कोण करत असं ते नाही, ते मात्र साधू संत आहे. याच्यामुळे संगत जर करायची असेल तर साधू संतांची संगत करावी. मारा मार्ग दाखवणारे साधू संत आहेत. हा, मार्ग दाऊनही गेले जयाने मार्ग योग्य जर बघायचा असेल तर त्याकरता साधू संतांकडे जावं लागेल. मारा मार्ग सांगणारे भरपूर आहेत, एवढे मार्ग सांगतात, एवढे मार्ग सांगतात. आता इथं येताना मी एका जणा रस्ता विचारला होतं, म्हणलं दादा मला ह्या ह्या गावाला जायचं, रस्ता बरोबर आहे ते काय? म्हणला महाराज इथून सरळ जा. सरळ गेल्याच्या नंतर पुढं दोन रस्ते लागतील, मला पहिला रस्ता सोडायचा, दुसऱ्या रस्त्याने जायचं. दुसऱ्या रस्त्यानं गेल्याच्या नंतर पुढं दोन गाव लागतील, मला पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गाव जायचं. दुसऱ्या गावात गेल्याच्या नंतर पुन्हा तिथं दोन बस स्टँड लागतील, पहिलं बस स्टँड सोडायचं, दुसऱ्या बस स्टँडमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडमध्ये गेल्यावर पुन्हा तिथं दोन बस लागतील, पहिली बस सोडायची, दुसऱ्या बसमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बसमध्ये गेल्यावर पुन्हा तिथं दोन शीट लागतील, पहिलं शीट सोडायचं, दुसऱ्या शीटवर बसायचं. दुसऱ्या शीटवर बसल्याच्या नंतर ती दुसरी बस पुन्हा तुम्हाला दोन गावमध्ये घेऊन जाईल, पहिलं गाव सोडायचं, दुसऱ्या गावात उतरायचं. दुसऱ्या गावात उतरत असताना दुसऱ्या बस स्टँडला उतरायचं, दुसऱ्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर पुन्हा तिथं दोन रिक्षा लागते, पहिला रिक्षा सोडायचा, दुसऱ्या रिक्षात बसायचं. दुसऱ्या रिक्षात बसल्याच्या नंतर तो दुसऱ्या रिक्षा पुन्हा तुम्हाला दोन गल्लीमध्ये घेऊन जाईल, पहिली गल्ली सोडायची, दुसऱ्या गल्ली जायचं. दुसऱ्या गल्लीत गेल्याच्या नंतर पुन्हा अशा दोन बिल्डिंग लागत्या, पहिली बिल्डिंग सोडायची, दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाताना तळावर तळ असे दोन तळ लागते, पहिला तळ सोडायचा, दुसऱ्या तळावर जायचं. दुसऱ्या तळावर गेल्याच्या नंतर पुन्हा तिथं दोन रूम लागत्या, पहिली रूम सोडायची, दुसऱ्या रूममध्ये जायचं. त्या दुसऱ्या रूममध्ये जाताना सुद्धा तिथं दोन दरवाजे लागते, पहिला दरवाजा सोडायचा, दुसऱ्या दरवाजानं आत जायचं. आतमध्ये गेल्यावर पुन्हा तिथं दोन कपाटं लागते, पहिला कपाट सोडायचा, दुसऱ्या कपाटात जायचं. त्या दुसऱ्या कपाटात गेल्याच्या नंतर पुन्हा तिथं दोन कप्पे लागते, पहिला कप्पा सोडायचा, दुसरा कप्पा उघडायचा. तो दुसरा कप्पा उघडल्याच्या नंतर पुन्हा त्याच्यात दोन फोटो दिसते, पहिला फोटो सोडायचा, दुसरा फोटो धरायचा. दुसरा जो फोटो तू माझ्या पंजीचा आहे तिची शपथ घेऊन सांगतो, मला काय रस्ता माहीत नाही. अरे तुला एवढ्या काही गरज होती का? शॉर्टकट मध्ये सांगू शकत होते ना मला. मार्ग सांगणारे, मार्ग दाखवणारे भरपूर जण आहेत, पण प्रत्येकाचा मार्ग दाखवणं, प्रत्येकाचा मार्ग सांगणं हे योग्य रीतीचं असतो. जीवन जगत असताना संगत जर करायची असेल तर साधू संतांची संगत करा. तू खूप बरे सांगता देवा, मला धन नको, मला संपत्ती नको. द्यायचं जर असेल तर ही साधू संतांची संगत द्या. द्यायचा जर असेल तर ही मात्र मला साधू संतांची संगत द्या. बघा, जीवन जगत असताना, संसार करत असताना, प्रपंच करत असताना ह्या संसारात प्रपंचामध्ये जास्त राहू नका. हा संसार आहे म्हणजे हा प्रपंच हा काही कामाचा नाही. तू म्हणतात महाराज तुमचंच लग्न झालं ना संसाराच्या लयवचा पाते करायला, तुम्हाला काय माहिती महाराज? हा हे मी सांगत नाही, मी प्रमाणित आहे म्हणून प्रमाणाशिवाय कधीच बोलणार नाही महाराज. याला साधू संतांचे प्रमाणित महाराज सांगतात, दुःख बांधवडी आई हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, फलकट तो संसार येते सार भगवंत. इथं नामचिंतन सार कशाचं असं? इथं भगवंताचं नामचिंतन सार आहे. संसार कसा आहे? दुःख बांधवळी आहे. हा संसार काही कामाचा नाही मारा. हो, एक जण असा बारीक कठीण करून आला मारा. हा, प्रपंच संसार सांगायला बरं का. एक जण बारीक कठीण करून आला, बारीक कठीण करून येऊन बायकोकडे गेला, बायको मला का ग आज जरा बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असं काय म्हणला ते बायकोला. आज जरा बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुण दिसायला असं बायको काय म्हणजे माहिती का? चप्पे करून इच्छिना पाळण्यातले दिसला असतात.
काही खरं नाही मारा, हा संसार आहे, आपलं पंच आहे, अवघड आहे मारा. महाराज एका जणाची तर पाहुणे आले राव, एका जणाची तर पाहुणे आले, ते पाहुणे 10-15 जण होते. ते हॉल रूम मध्ये त्या पाहुण्याला घेऊन बसलं. बायकून किचन रूम मधून त्याला असं बोट केलं. नवऱ्याला वाटलं काहीतरी कामच आहे, काय काय जावं लागतंय. नवरा बायकोकडे गेला, बायकोला म्हणला काग काही काम आहे का? बायको म्हणली काही काम नाही, विचार करत होते माझ्या बोटात नेमकी पॉवर किती. हनू हनू घ्यावा का महाराज? हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अजून तरी बरं आहे. काय बोलालो मी? अजून तरी बरं आहे. पोरस पुरी बघायचा तिथं. जेव्हा पुरी पोर बघायला येतात तेव्हा तिथं म्हणायला बसल्यात, मला ना ह्याच्यामधून दुसरा कलर दाखवा. कंपनी हीच लावू द्या, फक्त कलर बदलून द्या. काही खरं नाही, अवघड आहे. एक पोरगी माझ्याकडे आली, मला म्हणली महाराज मला लग्न करायचं आहे, नवरा कसा करावा? मला सांग तुला कसा करायचा आहे. ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचा आहे, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? विठ्ठल महाराज ती काय म्हणली माहिती का? 50-50 लाखाचे दोन करीन, पण कोटीचीच बरोबरी करीन. हा संसार आहे, हा प्रपंच आहे, ह्या संसाराच्या लावू नका. अवघड आहे असे संसाराचे प्रपंचाचे असे माझ्याकडे बरेचसे उदाहरण आहे. देऊ का अजून 2-3? संसार मध्ये बघा ना सगळ्यात कशा गुदगुले होत्यात मला. काही नाही मला लक्षात घ्या. आता योगा योगा ना आलंच म्हणून सांगतो बघा. हा आलं आता, चला सांगतो बरं का. दोघं जण नवरा बायको गाडीवर चालली होते बघा. नवरा बायको दोघं जण गाडीवर चालले होते आणि गाडीवर जाताना ऐका रस्त्याच्या कडीला बैल सजलेले होते. बैल रस्त्याच्या कडीला बैल सजलेले होते. बायको नवऱ्यालमध्ये होय लयच बैल सजलेत, एवढे बैल काहून सजलेत काय म्हणे? नवरा म्हणला आज बैलाचा सण आहे म्हणला. बैलाच्या सणाला काय म्हणतात आपल्याकडे? पोळा. बरोबर, आज बैलाचा सण आहे म्हणला पोळा आहे, ठीक आहे. आणि बायकोच्या मनात काय विचारा लागेल? बायको काय म्हणली माहिती आहे का? बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का? नवरा हुशार होता. नवरा म्हणला झाली की आता सक्रात. मला सक्रात ऐकलं बैला रागच आला. बाईच्या मनात एवढं छाचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. थोडीशी पुढे गेले आणि थोडीशी पुढे गेली की रस्त्याच्या कडीला गाढवं चरत होती. गाढव ऐका बरं का, तेवढ्यात बायको नवऱ्याला कशी करते, तुमचे पाहुणे. काय म्हणली बायको नवऱ्याला? तुमचे पाहुणे. नवरा गाढवा कड बघून गाढवाला जेहारी घाल, तू राम राम सासरे बुवा. महाराज विठाला विठाला.